नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी राजेंद्र पंडणे भागचोरे, पिंपळवणी पाणी, अकोले तालुका. ओके, तुमचं नाव? सौरभ राजेंद्र भागचोरे, राहणार पिंपळवणी पाणी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हे जे आता कांद्याचं रोप आहे तुमचं, हे तुम्ही केव्हा टाकलेलं आहे? आणि हे आम्ही 20 ऑगस्ट. ओके ओके, आता जर पाहिलं तुमची द्राक्षाची बाग आहे, तर याच्यामध्ये टोटल पाणी साचलेले, बरोबर ना? आज मला वाटतं आज उद्या भाऊबीज आहे, बरोबर ना? म्हणजे आज साधारणतः आता पण पाऊस, सगळं वातावरण जर पाहिलं पाऊस पूर्ण चालू आहे साईडला तुमच्याकडे. आता पाऊस होऊन गेला, तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ह्या वर्षीची रोपाची कंडिशन आणि तुमच्या रोपाची कंडिशन? नाही, या वर्षीच्या तुलनेच्या पाऊस आम्हाला भरपूर झालेला आहे. आमचं दरवर्षी एवढं रोप कधी उत्कृष्ट दर्जाची येत नाही, पण ह्या वर्षी तर पाऊस खूप चालू आहे ना. हो, पाऊस फुल पाऊस म्हणजे यावर्षी पाऊस, फक्त रोपाला एक पाणी भरलेले आहे आम्ही टाकले. पाऊस टाक म्हणजे पाणी द्यायची गरज नाही, पाणीच भरलेले नाही. बरं बरं बरं. आजूबाजू परिस्थितीमध्ये काय कंडिशन आहे? आजूबाजू जर आपण गेलो, मी आता एक शेजारचे आपले म्हणजे वाटेकर त्यांच्या प्लॉटवर गेलो मी, तर त्यांच्या प्लॉटची परिस्थिती अशी आहे का रोप पूर्ण पिवळं पडून रोपाची आपली जी ग्रोथ आहे आता ही, आणि रोपाची कांडी ही सडायला लागली, ती पूर्ण सडून डॅमेज झाली त्यांची. तुमची जर पहिली समजा तुमच्या दोघांच्या हात रोप एकसारखं आहे, रोप एकसारखं आणि कांडी एकदम मस्त आहे, बरोबर? मुळी एकदम एकदम तेजदार आहे. काय रहस्य काय याचं? नाही, आम्हाला याचा कृषी अमृतचा आम्हाला आज म्हणजे पहिल्यांदाच अनुभव आला का, आपण कृषी अमृत टाकल्यामुळे आपलं रोप एकदम वाचलं, वाचलेले एवढा पाऊस होणे बी वाचले. आम्ही जे रोप टाकलं बी त्याला आपला सॉइल चार्जर, सॉइल चार्जर त्याला पुन्हा कोटेड केलं, थोडक्यात माहिती बीज प्रक्रिया केली त्याची, प्रक्रिया केली. म्हणजे कांद्याच्या रोपाला तुम्ही सलचा जरी वापरले, कृषी अमृत वापरले, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फवारणी करायची गरज नाही? काहीच स्प्रे नाही, काहीच नाही, फक्त कृष्णाशक मारला, दोन कृष्णाशक मारले बस, इतकं हिरोगार रोप होतं आमचं. फक्त आता हे 2 दिवसाच्या वातावरण तरी पण मग रोप कंडिशन एकदम चांगली. ओके ओके, तुम्ही कांदे पण लावले पावसाळी? हो, लावलेले आम्ही. चला बरं बघूया आपण कांदे. हे तुमचं जे रोप आहे तुमच्या पाठीमागे, हे केव्हाच आहे? हे साधारण झाले असं 10-12 दिवसाच रोप झालं असं. हे 10-12 दिवसाच आहे म्हणजे हे टाकल्यापासून पाऊसच चालू आहे सारखा? फक्त पाणी भरून बाहेर निघालो पाऊस चालू झाला असं तेव्हापासून. हा, तेव्हापासून फुल पाऊस. इकडचं जे आहे ते त्याला पण तसं 2 पाणी भरले म्हणजे तसा पाऊस चालू आहे, पाऊस. ओके ओके, म्हणजे हे आणि हे जे रोप आहे तुमचे दोन्ही 10-10 दिवसाचा फरक. अच्छा, याला पण तुम्ही वापरलेलं आहे कृषी अमृत? कृषी अमृत. ओके ओके, म्हणजे कंडिशन चांगली आहे रोपाची? व्यवस्थित. ओके, चला आपण कांदे बघूया. हे जे कांदे आहे तुम्ही कधी लावलेले आहेत? ही कांदी आम्ही जुलै एंडिंगला लावली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 3 महिने झाले कांदे. आता जर कांद्याची कंडिशन जर पाहिली तर थोडस मी उभारून बघतो, तर कांदे एकदम हिरवेगार आहे. हो, कांदे हिरवेगार. बरं, किती क्षेत्र आहे तुमचं? क्षेत्र आमचं 30 गुंठे क्षेत्र आहे. 30 गुंठे क्षेत्र आहे. आणि पाणी बघताय तुम्ही, पाणी सारखं चालू? पाऊस म्हणजे यायला फक्त 2-3 पाणी भरले, बरोबर आहे ना? इथे वरती तुमची आता आपण जी बाग बघून आलो द्राक्षाची, आणि हे जे रोप आहे वरती, बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्या बागेशेजारी समोर रोप येते मागास, आणि ह्या तुरीला देऊन वापरत होतो, बरोबर ना? तुम्ही अजून त्याची काळोखी गेलेली नाहीये? नाही, काळोखी त्याची गेलीच नाही. एवढी काळोखी की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाऊस चालू होता ना, आपल्या सोयल चार्जर सोडायच्या अगोदर म्हटलं की तू आपल्याला काढून टाकायची. बरं, आता बघा भयानक पावसाचं वातावरण आहे. एवढी काळोखी तुरीला तुम्हाला सांगतो. हा, मापासून हे जे पाऊस चालू आहे, गेले जवळजवळ कांदे लावल्यापासून पाऊस चालू आहे, बरोबर आहे? आता हे जे कांद्याची कंडिशन पाहिली आपण, तर पात बीत एकदम कडक एकदम कडक आहे पात. तर काय वाटतं तुम्हाला एकदम म्हणजे एवढं पात कडक याची एकदम? हे बघा रिझल्ट. खताचा काय काय वापरलं तुम्ही? आम्ही याला कृषी अमृत आणि ग्रीन गुजर याचा वापर केलेला आहे. सोयल चार्जर. हा, म्हणजे त्या खताला तुम्ही त्याचा डोस देता तेव्हा? तेव्हा ओके ओके, 5 लिटर चोळून टाकलं होतं 1 एकरला. म्हणजे आज जर कांद्याचे बाजार पाहिले, लोकांचे कांदे जर पाहिले आज, सळून गेले पूर्ण. मुळ्या पान, हे मुळ्या पान, मुळे ही जी कांद्याची जी पात आहे ना, ही पूर्ण खाली संपलेली पात. हे बघा वरती कांद्याची पात, वर शेंडा एकदम क्लिअर, आणि खाली पा मुळ्या. हे सगळं राज ही कांद्याची मुळे आणि ही पात. मुळे आणि कडकपणा राहिला जास्त कडक. आणि बघा ना ही, हे बघा पात किती कडक आहे पा, म्हणजे एवढ्या पाण्यात राहून सुद्धा सडलेली नाही. गर जो म्हणतो आपण, तो गर भरलेला आहे थोडक्यात. तुम्ही जे दरवर्षी रासायनिक खत किंवा जे मार्केटमधले जे ऑर्गॅनिक खत वापरत होते, त्याची कंडिशन आज बघा. उद्या भाऊबीज म्हणजे आज मला वाटतं किती तारीख आहे? 28 ऑक्टोबर 2019. तो अशा प्रकारे कांद्याची कंडिशन आहे. मतलब हिंदी के जो किसान है उनको बता सकते हैं कि बारिश के मौसम में भी देखिए कितना जबरदस्त बारिश आ रहा है अभी. तो बारिश के मौसम में भी
इतना अच्छी तरह से ये प्याज बना है और उसमें कोई सड़न नहीं है, आजू बाजू के पूरे बगीचे खराब हो गए। मतलब देखने को नहीं मिलेंगे, पूरा सड़ गए, मतलब इसमें आपको इतना अच्छा बेनिफिट मिल रहा है। कोई भी फसल हो आपकी अच्छी आ रही है, अच्छा रहा है। ओके ओके, तो बढ़िया है। आता रेट वगैरह तो खूप चांगले आहेत, पैसे पण चांगले होतील। म्हणजे जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये कांदे जर टिकले तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे रिझल्ट मिळू शकतो। आता आपण चालत चालत जरी बघत आलो आपण, तरी आपण हे कांदे जर बघितले, सगळे कांदे तुमचे कसे एकसारखे पा, बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं असं तात्पर्य की जर माती जर बलवान केली तुम्ही, तर पीक पीक पहिलवानच राहत, पहिलवानच राहत ना। आता हे कांदे किती सुपर, किती आता काहीच नाही झालं तरी हे कांदे तयार होणार। एवढा पाऊस झालेला आहे सर, तुम्हाला सांगू तर माफच नाही, आम्हाला तर वाटलं राहणारच नाही, पण एकदम व्यवस्थित। तुमच्या एकंदरीत तुमचं वय किती आहे? साधारण साधारण आता 40-42। तुमच्या वयामध्ये तुम्ही एवढा पाऊस, एवढा सारखा सारखा पाऊस बघितलेले, सारखा पाऊस, सारखा पाऊस आणि एवढे फ्रेश कांदे पहिल्यांदाच बघितले पावसात, पावसात एवढे फ्रेश कांदे कोणाचीच नाही। ओके ओके, म्हणजे सगळं श्रेय कोणाला द्याल तुम्ही श्रेय? याच नाही तर मग गावामध्ये शून्य, गावात शेजारीची प्लॉट राहिली नाही, शेजाऱ्यांची प्लॉट असं जर शेती पिकायला आली तर मग शेतकऱ्याची खरोखर शाश्वत शेती होईल ना 100%। जर तुम्हाला जर फोन करा असं वाटलं, तुमचा नंबर सांगा सर 88-05-17-83-16। तुम्ही या नंबरवर शेतकरी तुम्हाला फोन करून माहिती घेऊ शकता। ओके ओके, थँक्यू सो मच।